नमस्कार मंडळी, मी दिनेश परब, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आपण पुन्हा एकदा निघालोय गावी आणि मी जास्त करून आजकाल आपले ट्रॅव्हलिंगचेच व्हिडिओ होत आहेत. तर गावी निघायचं कारण असं आहे की आपल्या काळभैरव देवळामध्ये देवदिवाळीला जत्रा असते. तर 13 तारखेला जत्रा आहे. तर बाकी उत्सव तर 5 दिवस अगोदरच सुरू होतो, पण बघूया. मी सगळं शूट करू शकणार नाही आणि जत्रेच्या वेळेला तर ॲक्च्युली फोटो किंवा व्हिडिओग्राफी अलाव नाही करत, पण मी दाखवायचा प्रयत्न करीन. तर आता आपण निघालो आहे, सकाळचे 7:30 वाजलेत आणि आपण ऑलमोस्ट ऐरोलीच्या जवळ आहोत. तर बघूया आता आपण किती वाजेपर्यंत रात्री हिंदळ्यामध्ये पोहोचतो. ते रूट तर असा काय नक्की केलेला नाही आहे, पण बरोबर आई वडील आहेत त्यामुळे मी विचार करतोय की कराड मार्गेच जाईन, कारण बॉम्बे गोवा रोडवर डायव्हर्जनमध्ये खूप त्रास होतो आणि प्लस आता जो नवीन बोगदा जो गणपतीसाठी चालू केलेला तो पण बंद आहे, कारण त्याचं काम कम्प्लीट करण्यासाठी त्यांनी बंद ठेवला आहे. आता जवळजवळ 3 महिने मला वाटतं तो बंद आहे आता. तर तिथून पण जायला आपल्याला मिळणार नाही, तर त्यापेक्षा बेटर मी विचार करतोय की कराड किंवा कोल्हापूर मार्गेच जाऊ. तर बघूया तिथे जसं आपण पुण्याला पोहोचू त्या हिशोबाने आपण नंतर डिसाईड करू. चला, आपली जर्नी स्टार्ट केलीच आहे आपण, तर आपण पुढे भेटूया. आपण एक्सप्रेस वे वर पोहोचलो आहोत. तर आपण कराड मार्गेच चाललो आहोत. तर आता 8:30 वाजलेत, म्हणजे अराउंड 7:30 वाजता आपण ऐरोलीला होतो. 1 तास लागला आपल्याला इथे यायला. सुरुवात आहे एक्सप्रेस वे ची. आता बघूया मध्ये काय ब्रेकफास्ट साठी मी थांबणार आहे, त्याच्यात थोडा वेळ जाईल, नंतर मग पुढे भेटूया. नमस्कार मंडळी, आता आपण तळेगाव कडे पोहोचलो आहे. म्हणजे आता जास्त वेळ नाही आहे एक्सप्रेस वे, आता थोड्या वेळात संपेल आणि पुन्हा स्टार्ट होईल. तर वाजलेत 10:43 म्हणजे 11. आता आम्ही थोडं ब्रेकफास्ट साठी इथे थांबलेलो, प्लस मी सीएनजी पण भरलाय. तर आता पुढची जर्नी स्टार्ट केली आहे आपण. दोस्तो, आपण आता आहोत सांगली मध्ये. सांगली आता सोडतोय, थोड्या वेळाने कराड येईल. दुपारचे 2:45 वाजलेत, आपला लंच झालेला आहे. तर आता आपण कराड मार्गेच चाललो आहोत. तर कराड, मलकापूर, आणि मलकापूरला गेल्यावर आपण बघूया जर आंबाघाटाने जाऊ शकलो तर, किंवा जो दुसरा घाट आहे. जर दुसरा जो घाट आहे अनुस्कुरा घाट, त्या घाटाने जाऊ शकलो तर तिथून ट्राय करेन मी. तर भेटूया आपण पुढे. नमस्कार मित्रांनो, आता आपण कराड मध्ये पोहोचलोय आणि कराड मध्ये अजूनही फ्लायओव्हरची कामं बाकी आहेत. बघा, काम चालू आहे सगळीकडे.
त्यामुळे डायव्हर्जन आहे आणि हे मेन सिटी आहे कराडची आणि दुपारचे 2:48 झाले आहेत, म्हणजे 2:45 होत आहे. आता बघूया आपण कधी पोहोचू ते. पुढे आता या कराडपासून पुढे गेल्यावर लगेचच आपल्याला राईट घ्यायचा आहे मलकापूरसाठी. आता आपण ना कराडच्या पुढे आलो आहे आणि आपण आता हा राईट घेणार आहे. इथे हा मलकापूरसाठी राईट आहे. आपण मेन रोड सोडून खाली आलोय सर्व्हिस रोडवर आणि हा राईट घेणार आपण. आपण आता राईट घेतलाय आणि समोर तुम्हाला बोर्ड दिसत असेल मलकापूर 53 किलोमीटर. गणपतीपुळे 156 किलोमीटर. आपल्याला तिकडे जायचं नाहीये, आपण बघूया मलकापूर वरून आंबा घाट घेऊ शकतो की अनुस्कुरा घाट घेऊ शकतो ते आपण तिथे गेल्यावर बघूया. आपण मलकापूरच्या त्या नाक्यावर पोहोचलोय. आपण राईट मारला तर आंबा घाटातून जाऊ, लेफ्ट मारला तर आपण अनुस्कुरा मधून जाणार आहोत. तर आता आपण अनुस्कुरा ट्राय करणार आहोत लेफ्ट मारून. नमस्कार मंडळी, आपण आता अनुस्कुरा घाटात आलो आहोत आणि हे बघा आता घाट हा टॉप आलाय घाटचा. घाट उतरू शकतो आपण, थांबूया जरा 2 मिनिटं बघूया इथे काय आहे का. आपल्या बरोबर काही बायकर्स पण आहेत
जे इथे थांबून फोटो शूट करतायत. आपण आहोत आता अनुस्कुरा घाटात. Thank you.
आपण अनुस्कुरा घाट उतरून खाली आलोय आणि मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल केलं या अनुस्कुरा घाटातून. खूप ब्युटिफुल आहे आणि रोड पण खूप चांगला होता, म्हणजे खराब नाही आहे कुठे. आत्ता थोडा खाली उतरल्यावर थोडा हे थोडा रफ हे रोड आहे, पण खराब नाही म्हणू शकत या रोडला. तर जरूर म्हणजे पावसाळ्यात कसा असेल मी इमॅजिन आता करू शकतो की एवढ्या पावसाळ्यात किती सुंदर हा घाट दिसत असेल तो. तर बघूया नेक्स्ट टाइम कधी जाणं येणं झालं पावसाळ्यात तर नक्की आपण या घाटाने प्रवास करू, कारण इतके दिवस मी आंबा घाटाने जात होतो. तर आता बघूया आता आपण कुठे निघणार आहोत ते. घाट संपला आहे आणि ऑलमोस्ट आता संध्याकाळचे 5 वाजले. तर कुठे आपण बाहेर पडतो, राजापूरमध्ये बाहेर पडतो की खारेपाटणला, ते मलाही एक्झॅक्टली माहीत नाही आहे.